इंडियन आयडल मराठीच्या पहिल्या पर्वाला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळाला. या शो मधील स्पर्धक घराघरात पोहोचले. आता या शो मधील एका गायकाला सिनेमाची लॉटरी लागली आहे. हा स्पर्धक म्हणजे जयदीश चव्हाण. जयदीश हा सिनेमात गाणं सादर करणार नाहीये, तर तो मुख्य भूमिकेत झळकणार आहे. हा सिनेमा आहे विजयी भव. विजयी भवाचं पहिलं पोस्टर नुकतंच समोर आलंय. खेळ आणि राजकारण यांची अचूक सांगड सांगणारा विजयी भव हा लवकरच आपल्या भेटीस येतोय. जगदीशने त्याचा सिनेमातील लुक रिव्हील करणारं पोस्टर प्रदर्शित केलंय आणि या पोस्टरला कॅप्शन दिले की मी रघु पाटील, अजून तर फक्त नाव सांगितलंय भावा, ओळख सांगितली तर राडा होईल. यावर त्याच्या चाहत्यांनी अभिनंदनाचा वर्षाव केलाय. सिनेमा तो पूजा जयस्वाल सोबत दिसेल. जगदीश आणि पूजा सोबत या सिनेमात सोनाली दळवी, विनायक केतकर, जगदीश पवार, विक्रम मेहता आदी कलाकारांनीही अभिनय केलाय. जगदीशनं याआधी झाला महार पंढरीनाथ या नाटकात 3 व्यक्तिरेखा साकारल्या. जिद्दी या मराठी सिनेमासाठी त्यांनी गायन देखील केलंय. पण इंडियन आयडल मराठीतून तो घराघरात लोकप्रिय झाला. या शो नंतर घरी परतल्यावर त्याच्या गावात रॅली काढून त्याचं स्वागत देखील करण्यात आलं होतं. तर मग तुम्हीही कमेंटमध्ये जगदीशचं अभिनंदन करू शकता. याशिवाय मनोरंजन क्षेत्रातील अशाच नवनवीन घडामोडी, लेटेस्ट अपडेट आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी आमच्या लोकमत फिल्मी यूट्यूब चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, जेणेकरून आमचे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला मिळेल. तसेच हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजलाही लाईक करा. व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद. मुड़दा नी लख समझाया दिल करे वैक दारवा किन्ना सोना तेन रब ने बनाया किन्ना सोना तेन रब ने बनाया.